न लाटता न यंत्र वापरता न शिजवता झटपट असे इन्स्टंट आपण शाबू बटाटा पापड बनवणार आहोत काही जर आपल्याकडं कोणतंच यंत्र नसेल तरी पण अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये भरपूर सारे आपले शाबुदाना बटाटा पापड तयार होतात चला तर मग पटकन सोप्या पद्धतीने बनवायला सुरुवात करूयात इथे मी मोठ्या दोन साईजचे बटाटे घेतले आहेत एक बटाटा अशी अडीचशे ग्रॅमचा असेल म्हणजे अर्धा किलो मी बटाटा घेतला आहे आता हाताने स्मॅश करून घेऊयात फक्त आपण हाताने जाडसर स्मॅश करून घ्यायचं आहे तर मी बटाटा स्मॅश करून घेतला आहे आता इथे मी एक वाटी शाबू रात्रभर भिजात घातला होता एक वाटी शाबूसाठी एकदम मोठ्या साईजचे मी दोन बटाटे घेतले आहेत आणि मध्यम साईजचं बटाटा असतील तर चार बटाटे घ्या एक वाटी जी आपली भाजीची वाटी असते त्या वाटीने एक वाटी शाबू रात्रभर भिजत घालायचं किंवा सहा ते सात तास भिजत घातलं तरी चालेल आता यातील अर्धा शाबू आणि अर्धा बटाटा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा पाच ते सहा हिरव्या मिरच्या घालायच्या चवीनुसार मीठ घालायचं थोडंसं पाणी घालून आपण इडलीला जसं बॅटर करतो तसं आपल्याला बॅटर करून घ्यायचं आहे जसं इडली किंवा डोश्यासाठी बॅटर बनवतो तसं पाणी घालून आपल्याला मिक्सरमध्ये एकदम बारीक अशी पेस्ट करून घ्यायचे आपलं हे बॅटर तयार झालं आहे आता एका भांड्यामध्ये काढून घेऊयात अशी स्मूथ पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला शाबू आणि बटाटा संपूर्ण बारीक करून घ्यायचा एका भांड्यामध्ये काढून घेऊयात सगळी मी पेस्ट करून घेतली आहे दुसऱ्या बॅचमध्ये पण मी हिरवी मिरची आणि चवीनुसार मीठ घातलं होतं आता एक मिनिटभर चांगलं फेटून घेऊयात इतका दाटसर पाहिजे किंवा ह्यापेक्षा थोडंसं पातळ केलं तरी पण चालेल थोडंसं आणखीन पातळ केलं तरी चालेल शाबू चिकट असतो त्यामुळे एकदम पटकन पडत नाही मी जास्तच पातळ करून घेतल्या मी फि जितकं असं पसरवेन तितकं हे पापड पसरतात पण मी इथे सांगेन जास्त पातळ करू नका मी इतके जाड केले तरी पण वाळून एकदम कागदासारखे झाले होते यापेक्षा थोडेसे जाडसर पापड ठेवा आणि पीठ थोडंसं पातळ करा म्हणजे पटपट आपले पापड घालता येतील आपल्याला आणि पटकन असे पसरवता येतील एवढ्या मिश्रणामध्ये आणखीन एक अर्धी वाटी पाणी बसेल इतपत पातळ केलं तरी चालेल आणि यापेक्षा जाडसर पापड बनवले तरी पण चालतील मी सगळे पापड करून घेतले आहेत एक दिवस फॅन खाली सुकवून घेऊयात उन्हामध्ये वाळवले तरी पण चालतील सुरुवातीलाच मध्ये घातले तरी चालतील पण मी एक दिवस फ्यानकाली वाळवून घेतले आणि नंतरचे दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेतलेत आपले पापड तयार झाले मी अगोदरच सांगितलं तो होतं तो थोडेसे जाडसर पापड बनवा मी एकदम पापड पातळ घातले आणि वाळल्याच्या नंतर इतके पातळ झाले की त्यामधून पापड आपले क्रॅक गेल्यासारखे दिसत आहेत पण जाडसर केले की छान तयार होती आणि एकदम कागदासारखे आपले पापड तयार झाले पुरीयंत्र न वापरता झटपट आपले मस्त पापड तयार झाले तळून पाहूयात ना लाटण्याचं टेन्शन ना पुरीयंत्र शोधायचं टेन्शन अगदी झटपट तयार होतात मस्त पांढरे शुभ्र आपले पापड तयार झाले आहेत बटाटा आणि शाबू वापरून नक्की ट्राय करून पहा एकदम पातळ आणि कुरकुरीत होतात वर्ष दोन वर्ष आरामात टिकतात तेलाचा वापर अजिबात करायचा नाही ज्यावेळेस आपण पापड बनवतो त्यावेळेस मस्त शुभ्र आपले पापड फुलतात नक्की ट्राय करून पहा एकदम सोपी पद्धत आहे अशा पद्धतीने पापड बनवण्याची एकदम कुसकुशीत तयार झाली आहेत हात लावता क्षणी तुटतात शक्यतो हे पापड पुरी यंत्राने बनवतात पण त्याला बराच वेळ जातो आणि पुरणाच्या जा चाळणीने शाबू चाळून घ्यायला पण बराच वेळ जातो त्यामुळे ही पद्धत एकदम सोपी आहे नक्की ट्राय करून पहा कशी वाटली मला कमेंटमध्ये जरूर कळवा आवडल्या चॅनलला लाईक श सबस्क्राईब करा धन्यवाद